वाहणाऱ्या आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणी पार करता करता होणाऱ्या क्लेशांना यशाची किनार असते. त्यातून आत्मविश्वासाची धार परसते, दिशा सापडते, घटनांची उजळणी अनुभूती देते. ऐकूया CL अर्थातच चारुदत्त लक्ष्मण कुलकर्णी यांच्या अनुभूती या पुस्तकाचं अभिवाचन. इकडे कंपनीत प्रमोशन मिळाल्यावर पडलेला जबाबदारीचा भार आणि गॅरेजच्या गिरायकांना सेवा देण्याची नैतिक जबाबदारी अशी दुहेरी ओढाताण सुरू झाली. आणि त्याचवेळी अचानक वाढलेल्या उत्पन्नामुळे इन्कम टॅक्सची स्क्रुटिनी लागली. पहिलीच वेळ. नाशिकमधले ज्येष्ठतम CA भैयासाहेब जोशी माझे वकील होते. शेजारी राहत असत त्यामुळे माझ्या लहानपणापासून परिचित. माझ्या सासऱ्यांचेही CA आणि स्नेही म्हणून जास्त स्नेह. ते सोबत असल्यामुळे आणि किर्लोस्करच्या नोकरी कामानिमित्ताने अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या उच्चतम अधिकाऱ्यांसोबत चर्चेचा सराव असल्याने इथे येताना कुठलाही दबाव वाटला नाही. शिवाय आधीच तुटपुंज्या असलेल्या पगारी उत्पन्नात अशी काय चौकशी होऊ शकणार असा विचार माझ्या मनात होता. इन्कम टॅक्स म्हटलं की रेड, काळा पैसा, गादीत पैसा, बाथरूममध्ये पैसा, नोटाच नोटा असं IQ दृश्य डोळ्यासमोर होतं. हे यातलं माझ्याकडे काहीच नव्हतं. खात्यात शिल्लकही नसायची कधी. पगार बँकेत जमा व्हायचा त्या दिवसापासून पैसे काढेपर्यंत काय शिल्लक दिसत असेल तेवढीच. साहेबाच्या केबिनमध्ये प्रवेश करताच भैया साहेबांना बघून साहेबच आदरानं उभा राहिला. मी सहजपणे हाय हॅलो म्हणून हस्तांदोलन करून स्वतःची ओळख करून देत बसलो. साहेबाला क्लायंटकडे बघायचं वावडं असावंसं वाटलं मला. कारण भैया साहेबांशी हसत बोललेला मनुष्य माझा चेहरा हसरा असूनही त्याचा पंचकोनी झाला. अत्यंत गंभीर चेहऱ्याने प्रथम बाळबोध प्रश्न झाले. म्हणजे आपण काय शिकलात? कंपनीत कुठल्या हुद्द्यावर आहात? अचानक इतका पगार कसा वाढला? इत्यादी. आता खरं तर कुठल्याही प्रायव्हेट कंपनीत एखाद्याच्या बाबतीत असं होणं फारसं काही विशेष नव्हतं. अर्थात माझा तिप्पट झालेला पगार डोळ्यात येण्यासारखा दिसत असला तरी तो का झाला याविषयी याला डिपार्टमेंटच्या दृष्टीतून चौकशी करण्याचं काहीच कारण नव्हतं. पण विचारलेल्या प्रश्नांना मी सरळ सरळ हसत खेळत मोकळेपणानं उत्तर देत होतो. माझ्या या मोकळेपणाचा त्याला त्रास होत होता की काय कोण जाणे. पण तो पोलीस चौकीत धरून आणलेला चोर फौजदाराशी जुनी ओळख असल्यासारखा हसत बोलला तर त्याचा कसा तिळपापड होईल असं काहीतरी त्याचं होत असावं असं मला वाटलं. पगाराशी निगडीत प्रश्न संपल्यावर त्याचा पहिला अनपेक्षित प्रश्न असा आला की तुम्हाला बिझनेस सुरू करायची गरज काय? आधी मला रोखच कळला नाही. मी म्हणलं का बरं, काय प्रॉब्लेम आहे मी बिझनेस सुरू केला तर? नोकरी असली की बिझनेस करता येत नाही असा कुठे नियम आहे का? कंपनीत हे माहिती आहे आणि मॅनेजमेंटचं त्याला ऑब्जेक्शन नाही आहे. त्यावर त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही हा बिझनेस मुद्दाम सुरू केलेला आहे. तो म्हणाला, तर मला प्रश्न पुन्हा पडला की बिझनेस सहजपणे सुरू करतं काय कुणी? मी म्हणलं, हो साहेब सरळ आहे, नीट प्लॅनिंग करून केलं आहे सगळं, मुद्दाम सुरू केलं आहे बिझनेस. बरोबर पकडलं. विजयवन मादानं भैया साहेबांकडे बघत तो इन्स्पेक्टर म्हणाला, ह्यात पकडण्यासारखं काय आहे ते मला काही कळेना. मी प्रकट म्हणालो, का बरं, काय झालं, म्हणजे काही चुकलं आहे का? त्याच्यावर त्याचं म्हणणं असं होतं, सरकारला फसवताय तुम्ही, म्हणून तर आम्ही इथे आहोत. अरे मी अजून बुचकळ्यात पडलो. भैयासाहेब मात्र शांत होते. मी म्हणालो की यात फसवण्यासारखं काय आहे? लोकांना एका सुशिक्षित ऑटोमोबाईल इंजिनियरच्या देखरेखीखाली आपली गाडी दुरुस्त होते याचा आनंदच आहे ना. शिवाय माझ्याकडच्या 3 कामगारांचे संसार चालतात माझ्या या व्यवसायावरती. ते सगळं मला सांगू नका. तुम्ही मुद्दाम इन्कम टॅक्स चुकवण्यासाठी हा व्यवसाय सुरू केला आहे हे काय आम्हाला कळत नाही असं वाटलं की काय तुम्हाला? त्याने माझ्याशी जरा थोड्याशा चढ्या आवाजातच विचारलं. अहो मी कुठे चुकवतो आहे टॅक्स?
तो कंपनीने पगारातून कापून भरलाच आहे ना. हो, पण धंद्यात तोटा दाखवून तो परत मिळवण्यासाठी तुमचा हा खटाटोप आहे. बापरे, आता या आरोपाने मात्र मला स्क्रुटिनीचा आणि त्याच्या बोलण्याचा उलगडा झाला, माझा पवित्रा बदलला. मी म्हणालो, पण तुम्ही म्हणता तसं तोटा झाला तर परतावा देण्याची सोय आहे ना नियमामध्ये? हो आहे ना, पण मला एक सांगा, एवढ्या मोठ्या कंपनीचे उच्चपद सांभाळून कंपनी चालवणारे तुम्ही, तुमचा स्वतःचा व्यवसाय तोट्यात कसा काय जाऊ शकतो? अच्छा, तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की हा तोटा जुळवून दाखवला आहे आणि असा परतावा मिळवण्यासाठी मी कंपनी सुरू केली आहे, हं? करेक्ट. आता तुम्ही मुद्द्यावर आलात, असं तो म्हणाला. आता मात्र मी इरेला पेटलेलो होतो. त्याच्या छदमीपणाचा उद्देश माझ्या लक्षात आला होता. कर नाही त्याला डर कशाला, या ध्येयाने मी पछाडला गेलो आणि आक्रमक झालो. मी म्हणालो, सर, प्रश्न विचारण्याआधी आपण फाईल नीट वाचलेली दिसत नाही आहे, तुम्ही काय माझी चेष्टा करताय का? हा घाव त्याला अनपेक्षित होता. काय काय झालंय, वाचलंय की? असं तो म्हणाला. माझा दुसरा आक्रमक प्रश्न असा होता, साहेब, आपल्याला बॅलन्स शीट नीट वाचता येतं का? तो अवाक होऊन गेला. आता तुम्ही मला टार्गेट करणार की काय? असं त्याचा मला उलट प्रश्न. मी म्हटलं, प्रश्नच नाही. अहो, तुम्ही काहीही आरोप कराल तर ऐकून घेणार नाही आहे मी. पहिली गोष्ट म्हणजे माझं गॅरेज आधी सुरू झालं आहे ऑक्टोबरमध्ये आणि प्रमोशन मिळालं आहे ते डिसेंबर अखेर म्हणजे जानेवारीपासून, आणि तुम्ही म्हणताय की परतावा घेण्यासाठी मी मुद्दाम बिझनेस सुरू केला आहे. दुसरं असं की आपल्या नियमात डिप्रिसिएशन देण्याची अधिकृत सोय आहे ना? तुम्ही बॅलन्स शीट जर नीट बघितलं तर त्यात कॅश प्रॉफिटच आहे, पण डिप्रिसिएशनमुळे तोटा दिसतो आहे, तो तुम्ही अमान्य करताय का? मी स्वतः माझ्या वर्कशॉपवर जास्त वेळ देऊ शकत नाही, म्हणून काही सिस्टीम्स मी माझ्यासाठी लावलेले आहेत, तुमच्यासाठी नाही. जमा झालेला एक एक रुपया सक्तीने बँकेतच भरला जातो आणि नंतर गरजेनुसार काढला जातो. प्रत्येक गाडीची माझ्याकडे हिस्ट्री आहे, आलेल्या प्रत्येक गाडीला अनुक्रम दिला जातो आणि सर्व ठिकाणी हाच नंबर तिची ओळख असते. जमा खर्च त्याच नंबरने लिहिला जातो जेणेकरून रजिस्टरमधली प्रत्येक एंट्री मला चेक करता यावी. तुम्ही माझ्या सर्व वह्या आणि गॅरेजचे रजिस्टर तपासून पाहू शकता. आता निशब्द होण्याची त्याची पाळी होती. उष्ण अवसान आणून तो म्हणाला, ॲसेट रजिस्टर आहे का केलेलं? डिप्रिसिएशनच्या गोष्टी सांगताय मला? आता त्याचा सूर चिडका झाला होता. हो आहे, तेही आहे, मी ठासून म्हणालो. आणि नुसतं रजिस्टर नाही तर दर महिन्याला त्या सर्व वस्तूंची इन्व्हेंटरी मी स्वतः घेऊन त्यावर त्या तारखेला सही पण केलेली आहे. आता मी पूर्ण सुटलो होतो. सर, आपण इथे काय बोलतोय माझ्या वर्कशॉपमध्ये कुणालाही माहिती नाही आहे. तुम्ही मला काय विचारणार आहात याची मला काहीही कल्पना नव्हती. आता संध्याकाळचे 5 वाजलेत, तुमची ऑफिस सुटायची वेळ झाली असेल तर आत्ता ह्या क्षणाला तुम्हाला माझ्याबरोबर येऊन हे सर्व तुम्ही चेक करायचं आहे. त्यात काही खोटं आढळलं तर तुम्ही सांगाल तो दंड मला मान्य आहे, पण जर हे सगळं बरोबर असेल तर मी तुम्हाला पुन्हा या खुर्चीत बसू देणार नाही, लक्षात ठेवा. उठा, माझी तयारी आहे, असं म्हणून मी उठलो सुद्धा. माझा हा अवतार माझ्या सहित भैयासाहेबांनाही नवीन होता. त्यांनी प्रसंगावधान सांभाळून मला जायला सांगितलं. मी संतापाने फणफणतच निघून आलो. घरी आल्यावर मात्र आपण केलं ते बरोबर असलं तरी योग्य केलं की अयोग्य या द्विधेने प्रचंड अस्वस्थ झालो होतो. भैयासाहेब उशिरा घरी आले होते. त्याआधी माझ्या त्यांच्याकडे 4, 5, 6 चक्रा मारून झाल्याचं त्यांना कळालं होतं. मला पाहिल्यावर मात्र ते प्रसन्न हसले. माझ्या डोळ्यातली अगतिकता त्यांच्या लक्षात आली. ते म्हणाले, ब्रेव्हो, अरे काय बोललास तू आज, अर्ध्या चड्डीत खेळताना पाहिला होता तुला. तू इतका तिखट आणि स्पष्ट स्वच्छ असशील विचारात याची कल्पना नव्हती मला. अगदी मुद्देसूद आणि नेमकं बोललास. मीही त्यांना सांगून आलो तुम्हाला काय करायचं ते करा. सबमिट केलेलं सर्व बरोबर आहे, तुम्ही अमान्य केलं तर मी अपिलात जाईन. करेल तो क्लिअर? त्याला असं कुणी भेटला नसेल आजपर्यंत. जा घरी आता, झोप शांतपणे. खणखणीत होतं आणि अवसान सात्विक होतं, म्हणून इतकं प्रभावशाली ठरलं माझं नाणं.
सत्यमेव जयते म्हणजे काय याची अनुभूती होती ती. आपल्या देशाचं हे ब्रीद सरकारी अधिकाऱ्याच्या पाठीशी असलं तरी ते तुमच्या डोळ्यासमोर राहण्यासाठीच असावं असं वाटून गेलं मला क्षणभर. यापुढे सगळं काही सुलभ झालं. श्रोते हो, कर नाही त्याला डर कशाला या म्हणीचा शब्दशः अर्थ लेखकानं या प्रसंगात अनुभवला. नव्हे सात्विक अवसानानं त्याची अनुभूती देखील त्यानं घेतली. सत्यमेव जयते हे सुभाषित लेखकानं त्याच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं अनुभवलं या प्रसंगावरून. अनुभूती ऐकायला विसरू नका रेडिओ जयंतवर सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी.